मराठा समाजाच्याबद्दल या अधिवेशनात कुठलाही विषय काढला नाही. म्हणजे दुसरा मुद्दा सांगतोय, कुठलाही विषय न काढल्यामुळं राजकीय आमदारांनी यांनी मराठा विरोधी भूमिका घेतली असं एक मराठा समाजाच्या मनात शंका पसरलेली, त्यामुळे त्यांनी आमच्या दारात आता येऊ नये, गावात आमच्या म्हणजे दारात सुद्धा येऊ नये. हाही दुसरा विषय आम्ही आंदोलनाचा घेतलेला. तिसरं, निवडणूक मराठा समाजाचं आरक्षण मिळूपर्यंत घेऊ नये, कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन दोन वर्षापासून येणे घेतलेले नाही आहेत. तर हा ज्वलंत मुद्दा एक मोठ्या समाजाचा त्याबाबतही झाले, कारण आम्ही आदर्श आचारसंहितेचा आदर करतोय आणि आम्हाला आदरच करायचा, त्यामुळे सरकारनं आणि निवडणूक आयोगानं ज्यांच्या हातात असेल त्यांनी हा निर्णय घेऊ नये. 1 मार्च रोजी म्हणजे हे बाकीचे आंदोलन सलग सुरू राहणार, पण 1 रोजी आमचे वयोवृद्ध माणसं आमच्या सगळ्या स्वयऱ्यांचा अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून जे काय असतील, आता किती येते कसं होतं आहे, तर महाराष्ट्रभरातून मराठा माणसं हे लेकरं या लेकरांना न्याय मिळावा म्हणून वृद्ध माणसं माता माऊल्यासुद्धा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. हाही विषयाचा झाला. जर कोणाच्या जीवितास काही धोका झाला उपोषणादरम्यान, याच्या स्पष्टपणानं मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा हे दोनही उपमुख्यमंत्री हे जबाबदार असणार आहेत, नसता मग आमच्या सगळ्या स्वयरींची अंमलबजावणी करावी ही झाली. आणि 1 तारखेला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षांचे आमदार, माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री, खासदार, माजी खासदार यांनी सगळ्यांनी अंतर्वलीत बैठकीला यावं, विशेष करून मराठा समाजाच्या प्रत्येकानं आमदार मंत्र्यांनी यावं, आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजून उभा राहण्याची, ओबीसी बांधवांचे सुद्धा, बाकीच्या जाती इतर धर्मांचे सुद्धा आमदार मंत्री महोदय येऊ शकते, काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी. हा ही चौथा मुद्दा झालेला आहे. राजकीय नेत्यांनी आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही, आंदोलकाला निष्पाप आंदोलकांना गुतवायचा प्रयत्न करायचा नाही, कोणाला दादागिरीसुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं कार्यकर्त्यानं करायची नाही, केली तर नाविला जाणं, मग आम्हालासुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागणार. जर को एखाद्या मुलाला निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला, कोणी दुसऱ्यानंच काही केलं, आम्ही शांततेत आंदोलन करतोय, त्याला त्रास दिला तर गावागावातले मराठेसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्या निष्पाप मुलाच्या बाजूने उभा राहून सरकारमुळं पोलीस बांधव जाणून बुजून अन्याय करतात हे जबाबसुद्धा विचारला जाणार आहे. त्यानंतर 3 तारखेला म्हणजे 3 मार्चला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या वतीनं एक मोठं माननीय कलेक्टर साहेबांच्या कलेक्टर ऑफिससमोर त्यांना निवेदन देण्यासाठी मोठा रस्ता रोको करून निवेदन दिलं जाणार आहे. पण पूर्ण जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको केला जाणार आहे. पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण गावं जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळी राज्यभर जमणार आहेत. आपण आपल्या जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन असणारे सगळ्या स्वयरेची जी अधिसूचना सरकारने काढली याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी असणारे तात्काळ लगेच. दुसरी मागणार असणारे आंतरवाडीसह राज्यातले सगळे गुन्हे सरसकट विनाट मागे घेण्यात यावेत ही एक मागणी असणार आहे. हे निवेदन दिलं जाणार आहे दर दिवस आणि तेच आंदोलन असणार आहे. हैदराबादचं गॅजेट तात्काळ घेण्यात यावं, 1881ची जनगणना घेण्यात यावी, 1901ची जनगणनेचे पुरावे घेण्यात यावे, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट, सातारा संस्थांचे गॅजेट आणि हैदराबादच्या ज्या 25 खोल्या पुराव्याच्या सापडल्या होत्या त्याबाबतची भूमिका आणि ही मागणी राहणार की घेण्यात यावं म्हणून तात्काळ. न्यायमूर्ती शिंदेसाहेबांच्या समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, मराठवाड्यात नोंदी सापडाव्यात, याबाबतही ती मागणी असणार आहे. निवेदन देताना आंदोलन यासाठी असणार आहे दर दिवसचं पण आणि 3 मार्चचं पण. 50%च्या आत म्हणजे जे 10% आरक्षण दिलं आहे हे जर मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे तर मग वेगळा प्रवर्ग करायची गरज काय? मागास सिद्ध झाला तर मागास सिद्ध झालेला समाज हा 50%च्या आत घ्यायला पाहिजे, वेगळा प्रवर्ग करण्याची गरज काय? ही पण मागणी त्यात असणार आहे. हे आज आणि उद्या या 2 दिवसात किमान सरकारनं काय हरकती काय ते बघून या 2 दिवसात सगळ्या स्वयऱ्याची अंमलबजावणी त्या अधिसूचनेची करावी याबाबतही मागणी केलेली. कारण 24 फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होत आहे आपलं, जे आंदोलन हे शांततेत राज्यभर असणार आहे. प्रत्येक जण मात्र आपण आपल्या गावात रस्ता रोको करणारे, आपण आपले गावं सांभाळायचे आहेत, आपण आपल्या गावातच आपली शक्ती दाखवायची,
एकजुटीची शक्ती मात्र फक्त 3 मार्चला दाखवायची. आणि 1 मार्चला महाराष्ट्रभरातले जे काय असतील 2, 5, 25, 20, 1500 जे काय असतील ते आमचे वयोवृद्ध बाबा म्हातारे माणसं माता मावलेसुद्धा उपोषणाला बसण्याचं ठरलेलं आहे. आता किती येत आहेत याचा आज आकडा नाही सांगता येत अशा ह्या मागण्या असणार आहेत. आणि 3 तारखेला जो राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज एक शक्ती दाखवणार आहे त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबजावणी तर मग मुंबईकडं पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार यासाठी बैठक होणार आहे. किंवा पुढचं वेगळं आंदोलन दुसऱ्या टप्प्यातलं करायचं आहे का, पहिला टप्पा झाल्याच्यानंतर दुसरा मुंबईकडं टप्पा घ्यायचा आहे का, वेगळं करायचं, याबाबत बैठक घेऊन समाजाच्या समक्ष सगळा निर्णय होणार. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं आहे? राज्यव्यापी आंदोलनाची परिणामकारकता अधिक गंभीर असेल, त्याची व्याप्तीसुद्धा मोठी असणार आहे आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्था असेल किंवा सर्वसामान्य लोकांना त्रास होईल किंवा सरकारी यंत्रणेला त्रास होईल हे सगळं डोळ्यासमोर दिसत आहे. आमच्याकडून त्रास होणार नाही, आमच्याकडून सगळं शांततेत आंदोलन होणार कारण त्याला वेळ दिलेला आहे. तेवढ्या 2-3 घंट्याच्या वेळेतच आम्ही ते रस्ता रोको करून ह्या मागणीचे निवेदन प्रत्येक गावातून समस्त गावकऱ्याच्या वतीनं हे निवेदन दर दिवस दिलं जाणार आहे. दर दिवस रस्ता रोको करून दर दिवस दिलं जाणार आहे की तुम्ही अंमलबजावणी करा. आता दर दिवस मागणी करणं का चुकीचं आहे का, हे का चुकीचं आहे का? कायदा सुव्यवस्था बिघडायचा प्रश्नच नाही आहे याच्यामध्ये. आमच्या आंदोलन आमचा विश्वास आहे. सरकारनं किती दिवस मराठ्यांना वेटीस धरायचं आणि मराठ्यांना वेड्यात काढायचं हे त्यांनी ठरवायचं. पण हे आंदोलन थांबत नाही. आता हे कायमस्वरूपी आंदोलन आहे. आता दर दिवस रस्ता रोको होणार आणि दर दिवस सरकारला निवेदन प्रत्येक गावातून दिलं जाणार आणि तितक्याच ताकदीने दिलं जाणार आहे. कारण ते 3 घंटे प्रत्येक मराठा हा काम बुडून स्वतःचं त्या आंदोलनात उभा राहणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या कामाकडे सगळे जाणार आहे. निवडणूक आयोगाला तुम्ही आवाहन केलं पण ही केवळ राज्याची निवडणूक नाही तर ही देशाची लोकसभा निवडणूक आहे आणि ते ऐकतील असं नाही. त्या सगळ्या आचारसंहितेमध्ये आता आम्हाला तर आम्ही तर आचारसंहितेचं आदर करणार आहेत. म्हणूनच आम्ही अगोदरच सांगितलं की आमचा ज्वलंत प्रश्न आहे आणि निवडणुकासुद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहेत, लोकांना न्याय देण्यासाठीच आहे. तर मग पुढं ढकला, आम्हाला न्याय द्या हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही जरा पुढं ढकला. दुसरा असा विषय, आता आपली मीटिंग चालू होती त्यावेळेस बारासकर महाराज एक प्रेस घेत होते आणि ते पत्रकार असं वाटतं तुमच्यावर आरोप केले तुम्ही किंवा गंभीर टीका केली. कोणी? बारासकर महाराज आहे, अजय बारासकर. तुम्ही केली की तुम्ही संत तुकाराम महाराजाबद्दल संत पंत असं बोलले आणि माझ्या हाताने त्यांनी पाणी पिणं टाळलं. त्यांना वाटलं मी पाणी पाहिलं तुम्हाला तर तुम्ही मोठे होता, ते मोठे होते आणि तुमचे 100 अपराध भरले. असं गंभीर आरोप केला. कोणी? अजय बारासकर. तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललोय. महाराज महाराजांबद्दल केला असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठ आहे. दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी मागतो. तुकाराम महाराजांच्या त्याच्या नाही, ते कोण आहे त्याच्या केला असत. अरे मी तर विद्रोही नाही, मी तर संत महात्म्याला मानणार आहे. उपोषणात झालंय असेल कारण त्यावेळेस थोडस चलबिचल होत 100%. कारण माणसाची चिडचिड असते काय असते. नाही ते बाकीच जाव दे. ते ट्रॅप आहे, ते ट्रॅप आहे. मग पुढचा ट्रॅप आहे, ही ट्रॅप मागच जी रॅलीतच होणार होता त्यामुळे ते सामील नव्हते. कारण व्याख्या त्यांनीच दिलेली आहेत आता लक्षात आलं माझे. हा बहुतेक मी त्यांना हेही बोललो की तुम्ही व्यासपीठाच्या खाली होता तेच ना. हा कारण 15-20 दिवसानं का आलात, नदी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या बच्चे भाऊनी त्यांनी आणि कुठं गेले ते चर्चेला आता पाहिजे होते तुम्ही तिथं हे. आणि त्यावेळेस गेलं असेल शक्यतो 100% गेलंय असेल महाराजांच्या संत तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल महाराजांच्या चेरणी तर लीन होऊन माफी मागतो. महाराजांच्या संत तुकाराम महाराज झालं असेल मी लय मानतो महाराजांना देवदेवतांना सुद्धा त्यांच्याबद्दल माफी. पण हे बाकीच हे ट्रॅप आहे हे याच्याबद्दल काय नाही. यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं आणि तो मोठा झाला, तो मोठा व्हायसाठी तो काय पाणी पाजायला इकडे ते बाकीचं जाऊ द्या. मग ते ट्रॅप आहे ह्यो याच्यातच होणार होता रॅलीतच.
पण ते धकला. त्यांनी असा दावा केलेला आहे की जरांगीच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे मी आणि सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा एक भाग राहिलेला. मग आता काय झालं? मग आता काय झालं? तुला काही मिळालं नाही का? तू आणि त्याला काही मिळालं नाही? हा, शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक याच्यात हिओ ट्रॅप लय दिवसाचा कळालेला आहे आम्हाला. आजचा नाही, फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतं तर त्याला पकडून यांनी ती डाव साधायला लागलेत. कारण यांना दोन चार जणांना काही मिळालंच नाही आंदोलनात. यांना मिळवायचं होतं, यांना मिळवायचं होतं. आणि ते व्यासपीठ खाली जा. हा, मी सरळ सरळ चूक मान्य केली, बाकीच्या प्रश्न त्याच्या उत्तरच द्यायचं नाही मला. कारण त्यांना काय मिळवायचं होतं, काय होतं, हे शिंदे साहेबाच्या प्रवक्त्याकडून कसे आले, हे दोन कशी येत होती, कोणाचा पी एम म्हणून येत होता, हे सगळं माहिती आहे सगळ्याला. आता माझे ते लक्षात आलं, आता कनाय हॉटेलला आलेला हेवचे हे सगळं माहिती आहे आम्हाला. कनाय हॉटेलला सगळे रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या शूटिंग याला. प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत, आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहेत ते. दादा दादा आत्तापर्यंत गोड होतो ना, मग मी सहा वर्ष सहा महिने मी चांगला होतो ना. साधं उदाहरण घ्या बा मराठ्यांनी. मी मराठ्याच्या बाजूच आहे. यांना काय मिळालं नाही, यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं, समजून घ्या. याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे, याच्यात त्याचाही नेता आहे. यांना काय काय मिळवायचं होतं, त्यांना मिळालं नसन. त्याचा शब्द आत्ताच सांगितला नव्हतं मी, काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो. त्यो मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का माझ्याकड? तू तो नेता मोठं करायसाठी येतो का तिकडचं? तू प्रवक्त्याचा ऐकून बोलतो का? मला हे असल्या चिल्लर लोकांवर ते यांच्यावर देणत नाही. हे कसल्याचे महाराज असले असले? हे बघा, एवढंच विचारलं ना, इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही होतात, वेळेवर यायला पाहिजे होतं. तो कुठं गेल ती? तो खाली होय. मराठ्याच्याच बाजूनं बोललो ना मग. मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला संघ नको आहे. त्यावेळेस जर महाराजांच्याबद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चेरणी महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय. आयुष्यातली पहिली माफी. हो, इतकं मानतोय मी त्यांना. आम्ही प्रसार करतोय त्यांचा. वारकरी संप्रदायाला मानणारा पठ्ठ्या येऊ, विद्रोही नाही, हा विनाशी नाही. त्यांच्याबद्दल त्यो विषय माझ्यासाठी महाराजांच्याबद्दलचा मी कानाला लातलून हे सांगितलं ना त्याबद्दल. ते बाकीचे विषय हे चालणार आहेत. त्या महाराजांच्याबद्दल मात्र आपण सपशेल माघार आहे आपल्या शब्दाची सपशेल. अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे, तुम्ही पाहिजे होते ना, तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून. आता नाही का ते एक शब्द नाही कळाला का? त्याच्या हाताने पाणी पिलं होतं, तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं, म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं. असं ते त्या शब्दानं अर्थ करा तुम्ही. त्यांना दोन चार जणांना मोठं व्हायचं असतो असं त्याच्या आता अशी शक्यता आहे. तेव्हाच ते आधी येत होते, नंतर कुठं आलेत? नंतर आलेत का कन्हापासून? जुळून दिलं नसं ना मी काहीतरी. हे एकदम सोपं आहे. याच्यात शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे. नसता ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही, त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं काय विचारायला लागले, समजून घ्या ना थोडं. ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला ते काय समजायला लागले. त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या, कारण तो ट्रॅप आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून असलेला ट्रॅप आहे त्याच्या माध्यमातून. त्यामुळं बाकीच्याला मी काहीच नाही, फक्त तेवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याबद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील, पण ते का गेले असतील तू मला शिकू नको. संत हे तू मला शिकू नको हे असे वाक्य गेले असते त्याच्या नाराजीपोटी. आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस, कारण उपोषण करताय करून बघा म्हणा. मग कळण तुम्हाला सात आठ नऊ दिवस उपोषण राहिलं काय होतंय. त्याच्यातून गेले असते तर आपली सपशेल माघार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरणे लिहून आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय, कारण आपण त्यांचे भक्त आहे. वारकरी संप्रदायाला मानणारे याच्या पुढचे आरोप हे ट्रॅप मराठा समाजाला मिळू नये त्यांना वाटत होतं. ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल. मी एकदा सांगा, मला क्रेडिट घेतलेलं आहे, मी सांगितलेलं आहे जनतेला क्रेडिट मिळायला पाहिजे. त्यांना दोन चार जणांना मिळवत असं म्हणून ते मध्ये आले नाही. व्याख्या त्यांनीच दिलेली, मग ते व्याख्याच्या अंमलबजावणी करायला कोण येणार रे? त्याचा मराठा समाजावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? समाजाने ठरवायचं, मी नाही. समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला एका मिनिटात बाजूला येतो, मला मूवच नाही कसलाच. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या आड लढू दडून मराठ्यांचा वाटोळा करायचा नादात पडू नका. हा, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं ते मी मिळवून दिलं नाही, म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका. हे लक्षात ठेवा. हो,
हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार. त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचवण्यात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची हे बदनामी होईल, समाजाची बदनामी होईल असं करू नका, कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे. असे 10-15 जण आहेत, मी त्याच वेळी सांगितलं त्यातला पहिला बाहेर निघाल. संधी नव्हती त्याला, पाणी पाजायचं होतं वाटतं माया त्याच्या हाताने मला, त्याला मोठं व्हायचं होतं. आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं, आम्ही मिळविलं, आम्ही बरोबर मॅनेज करतो. मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असतील मराठ्या जीवावर, त्यांना 2-3 जण आहेत त्याच्यात, त्याच्या संघ 2-3 जण आहेत त्याच्यात, कारण ते बच्चू भाऊ संघ यायचा. मग त्यांना काहीच मिळालं नसेल याच्यात. काय मग कोणाची माफी मागितली मी त्याची? त्याला बोल सुद्धा नाही मी, तू केवढ्या कवडीच्या किमतीचा आहे ती बोल सुद्धा नाही. तो काय आता महाराज आहे, असला महाराज असतो काय? मग ज्याच्या पुढे नाव आहे त्या महाराजाची वाक्यरचना बघ. तू काय याचा मावार महाराज आहे, बांधावून उठला आणि महाराज झाला हाकता हाकता. तू काय याचा महाराज आहे? त्यांनी काही नावं घेतली तर वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि आणखी 4 जणांची असतील घरं बरबाद. ट्रॅप कशाला म्हणते तो दादा? असं काय करता? मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार, तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार, असं काय करता? ट्रॅप कशाला म्हणतात? मग मी कसा बदनाम होईल? मग मी मराठ्यांपासून कसा तुटेन? मग आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचं आहे, त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं, त्यांना मराठ्यांचं काहीतरी व्हायचंय. आता मराठी यांना हवून इचिरीत नाहीत, कारण यांच्या नियती ह्या असल्यात उघड्या पाड्या. मग हाताने पाणी पाजत होतं त्याला, मग मी मोठा झालो असतो हे असा. आणि मग तो मोठा झाला म्हणजे तो जे नेत्या संगीत होता त्यो नेता मोठा झाला असता. आणि त्याच्या शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता आहे, हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या मागं. आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं करतंय. तू काय नाव घेतो, तू काय सापडी तो? मला हे जवळ आले, हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत माझ्यासाठी. हे होणारच होते, फक्त हे रॅलीच्या अगोदर 2-4 दिवस होणार होते. तुमच्यावरचे आरोप झाले ते फार तुमच्या लेकीपर्यंत गेले. त्यांनी असं म्हटलंय की जरांगेंची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल, म्हणजे इतका बघा बरं मुलांमध्ये सुद्धा आहे असं ते म्हणतात. तुमच्या मुलांपर्यंत त्याचे ट्रॅप मी म्हणलं तुम्हाला हे होणारच आहे. जेव आता घरापर्यंत गेला ह्यो खरंच महाराज असू शकतो का भोंदू? लोकांचे खाजून खाणारे लोक ही काय बाबा? मग महाराजांच्या नावाखाली राजकारण करणार असं वाटतं का तुम्हाला? खाजून खाणारा लोक त्यांचं महाराज नाही असला. मग आपण कसं एक मिनिटात शब्द काढला तुम्ही किती लगेच काना धरले जगद्गुरूंच्या बद्दल. प्राच्यतोच करीन तुकाराम महाराजांसाठी. हो एक दिवसाचं मौन धरून प्राच्य सुद्धा करीन हे सगळ्या स्वारींच्या अंबलबाजी तुकाराम महाराजांसाठी. काही पण काही पण जगद्गुरु तुकाराम महाराजांसाठी काय पण. फक्त त्यावेळेस मात्र गेलं असं हे मोठ्या मनानं मी मान्य करतोय की ती परिस्थिती भयान असते. आतापर्यंत तुम्ही भाषणात असं म्हणाले की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये 5.5-6 महिन्यामध्ये अनेक असे ट्रॅपवाले आले गेले निघून गेले, आणखी काही जणांची नावं गेल्या 2 दिवसांवर वगैरे वगैरे तुम्ही सांगितलं. हे सगळं सरकारच्या वतीनं सरकार सरकार या 5 महिन्यातला 5.5 महिन्यातला सरकार सरकार जे जे गप बसले हे बी गप बसले होते. यांचे बी यांच्या मागं कोण कोण नेते येतं मंत्री हे मला माहीत झालं होतं. हे बी गप बसले होते. पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत रागराग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली त्याच्यात ते शब्द निघू गेले जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं. नाही यांच्यातही हिंमत नव्हती ती, यांच्यातही नव्हती, कारण यांना मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं, मध्यस्थी कशी करायची. म्हणून मी प्रत्येकाला म्हणतो होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नाही नीट करायची. हा तुमचा स्वार्थ ठेवू नये, कारण त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका. जीव मूळ होता एक महाराजांबद्दलचा, ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत आहे, त्यांच्याबद्दल म्हणून ते ऐकायला तयार आहे. बाकीचा ट्रॅप आहे याला बोंबल म्हणा बोंबल. काळामध्ये अधिवेशन सुद्धा आहे, या काळामध्ये कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडे काय आला होता, मला कायद्याचं ज्ञान नाही ना तू तो आणि आता माझ्याकडे काय आलं येडे गेलो होता. मी नांदेडून यायला होतो केस पोत आडे आली येऊ नको म्हणलं इकडं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या, आम्ही येऊ दिलं नाही बीडच्या, पत्रकार सुद्धा याला साक्षीदार आहेत. मला ते काढायचं नाही आहे, नाही तर काढलं ना त्यांच्या सुद्धा शूटिंग घेत नेत्या संघ घेत होता ना वही बागला गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना मागं मागं तू नेत्याच्या मागं. सगळ्या रेकॉर्डिंग घेत आमच्याजवळ सुद्धा, आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं.
हे मराठ्यांना आता मिळायला लागलंय, तो विषयच आता काढू नका फक्त तुकाराम महाराजांच्या बद्दलचा। मला अत्यंत वाईट वाटतंय त्याबद्दल, अत्यंत। मी तोंडा सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल, कारण ती त्या चिडचिडीत गेली असं, त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका, तो करणारच, कारण त्याला दिलेला आहे, त्याच्या त्याला आता तो ठेका दिलेला आता। बघा मग, असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरल, त्याला माय हातानं पाणी प्यायचं होतं, त्याला बाबा व्हायचं होतं, आणि कोणाला आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं, आणि मग त्या प्रवक्त्याला आणखीन त्याचं ढुंगून दुतो ह्यो, आणि ह्यो झाला बाबा, हे खाजीतून खातोय। याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका, याला जितके मीडियावर बसवायचे तितकं मला एवढंच कळलं फक्त। आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही लय चतुर लोक आहेत हो, तुम्हाला एवढं सांगतो, ज्याला फेसबुक विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कसं का? याचा अर्थ याच्या पाठीमागे सरकारचं एक मोठा ट्रॅप उभा आहे। एका मिनटात, हां, एका मिनटात त्याला लाईव्ह घेतलं। पण मराठा संपवायला निघू नको जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून, संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको। तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव, तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव। हा मुख्य, आता म्हणलं सरकार, मी सरळ सांगितलं, अरे सरकार मुख्यमंत्री सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात। आणखीन 19-20-21 जण आहेत, त्यातले पहिला बाहेर निघाले, सगळे दबले होते, मला माहीत झालं ते काय काय करणार आहेत, काय काय तर रॅलीत येणार होती नुसती, आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती। प्रेसची, एक मिनटं, प्रेसची तयारी केली ती, मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन, त्याने आम्हाला किंमत दिली नाही, बोललो नाहीत आम्ही, आम्ही इतकं केलं, आम्ही इतके दिवस भोगलं, तितके दिवस भोगलं। याच्यातला ह्यो दुसरा ट्रॅप आहे, मध्ये एक झाला आहे, आता ते कोणाच्याच आठवणीत नाही म्हणून मी बी नाही आठवणीत आणून, एक झाला आहे फेसबुकवर व्हिडिओ टाकून झाला आहे बी, पण त्या दिवसच्या प्रेसला त्याला जातात नाही आलं, जाताच नाही आलं, त्याविषयीसुद्धा अशीच लाईव्ह प्रेस तयार करून ठेवली होती। मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं, हे बोललाच नाही, आम्हाला इज्जतच नाही दिली, किंमतच नाही दिली, आमचं ऐकतच नाही, त्याचं त्याचंच ओढितो। खरं आहे ना, मग मी एक एक ओरपणा आहे, मी ओढितो समाजाचे, समाजासाठी एक ओर आहे मी, यांचं म्हणणं आहे सगळ्याला गोंधळून धराव सांभाळून चंभळून, तू चोळेव ना, मी नाही, मी एक एक ओर नाही, मी समाजाकडून खोटं नाही बोलत, नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकडूनच समाजासाठी एक एक ओर आहे, मी समाजासाठी कट्टर आहे, मी समाजाकडूनच वाढणार, तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार, फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको, लक्षात ठेव, सरकारचा ट्रॅप चालू नको। मी तर आता पुरा झुकलोय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर, आणि सगळ्या स्वारीचं अंबलबजावणी झाल्यानंतर मी लोटंगण घालील तिथं, काय लहानपण नाही आहे मला, कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे, वारकरी संप्रदायाचे। या आंदोलनाच्या काळामध्ये अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय, आणि ते 5 दिवस 26 सुरू होते, तर तुमचं काय म्हणणं आहे की या अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला अधिक जावा किंवा त्याच्यानंतर पहिल्या दिवशी किती तारखेपासून आहे? 26 फेब्रुवारीपासून नियोजित अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। नाही आता ते नाही आमच्या हातात, ते त्यांच्याच हातात, हे होतं हातात आमच्या, आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यामुळे अधिवेशन घेतलं, याच्यात घेतील सगळ्या स्वयऱ्यांची अंमलबजावणी करतील, नाही केली आता त्याच्यात घेतील कशाहून, त्यामुळे आमचं आम्ही सुरू केलं 24 पासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी, गोरगरिबांच्या मराठ्यांसाठी, फक्त सरकारने लक्षात ठेवा, ट्रॅप बंद करा, ट्रॅप बंद करा, आणखीन जड जाईल तुम्हाला, ट्रॅप बंद करा, हे चाललेले, याच्या अगोदर एक टाकलाय तो मोडला, हे दुसरा टाकलाय, बंद करा, आणखीन 16-17 आहेत तुमच्या ट्रॅप, आम्हाला माहिती आहेत, तुम्ही हे बंद करा, आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका, सरकार यांना मायाजाळात अडकवते गोड गोड बोलून, आणि आमिष दाखवते, आणि त्या आमिषाचे पोटे तुम्ही बोलतात पण तुमच्या एक ध्यानात नाही, खूप दिवसानंतर मराठा एक झाला आहे, मराठ्याला मिळालंय, मराठ्याला नुसतं भुलीत नाही मी, मराठ्याला मिळालंय सुद्धा 25 कोटीपर्यंत आरक्षण, हा तुमच्यासारखं नाही, त्यामुळं त्यांचं ऐकून जातीचं वाटोळ करू नको, आणि जातीचं रुस्तवायवर सुद्धा घेऊ नको। याच्यानंतर ते कोण आहे बावळटकर काय, बावळटकर बाबाला इथून पुढं मी उत्तर सुद्धा देणार नाही, तुला काय बोंबलायचं आता, बोंबल जे बोंबलाय ते बोंबल। पाटील, राज्यव्यापी आंदोलनाची धग देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की, आपल्या राज्याची नाचक्की पण होईल, कारण खुद्द माणसं सुद्धा अन्नत्याग आंदोलन करतायत, नातवांसाठी उपोषण करतात वगैरे, या आंदोलनाची धग म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या 5 महिन्यामध्ये पसरली होती, आता या आंदोलनाची धग ही देशभर पसरली असं तुम्हाला म्हणतो? राज्यभर, फक्त लाल किल्ल्याजवळची संसद सुद्धा दखल घेईल असा त्याचा अर्थ, जबरदस्त दखल घेईल,
एवढं मोठं आंदोलन ते राहणार आहे आणि स्वतःच्या नातवाच्या नातीच्या लेकीबाळीच्या न्यायासाठी आजोबा आजीसुद्धा उठायला लागलेत. हे सरकारनं समजून घ्यावं, त्यांच्या आईबापाच्या वयात आणि ते समजून घेऊ हे पुढं काम करावं आणि सरकारने ट्रॅप बंद करावेत, थांबवायचे सांगावेत, नसता याला वेगळं वळण लागू शकतं. याचा अर्थ असा आहे की लाल किल्ल्याच्या जवळ पंतप्रधान सुद्धा या आंदोलनाची दखल घेतील असा तुम्हाला आशावाद आहे? हो, घ्यावाच लागल. सरकारला सांगतील ते सगळे स्वारीची अंमलबजावणी करा, एक तर केली 10% कशाला अर्धवट दिलं, पूर्णच द्या द्यायचं तर त्यांच्याच फायद्याचं आहे. म्हणून माता मावले बसालेत, प्रत्येक शब्दाला सांगतो पुन्हा पुन्हा, सरकारने ट्रॅप बंद करा, याच्यापेक्षा आणखीन जड जाईल. हळूहळू एक एक माणूस पुढं घालताय तुम्ही, म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जोवर सुरू आहे तोवर एक एक माणूस पुरवायचा आहे. पहिला टाकायला गेला तुम्ही फेल गेला, दुसरा टाकायला गेला तो फेल गेला, हे तिसरा आहे. आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिलंय, आणखी 16-17 राहिलेत, ही तिसरा आहे. आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्याच काळात आंदोलनाची ही जर सुरू होईल तर त्या लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील का? नाही, निवडणुकीच्या बद्दल नाही बोलत आम्ही आज. आज सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच्या बद्दल आणि ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही. पुन्हा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आजचे दिवस सरकारने ट्रॅप बंद करायचा ते थांबवायचे आणि त्याच्या मागं जे सरकारचे लोक उभं राहिलेत, प्रवक्ते माजी मंत्री यांनी थांबवा, तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात, जितके दिवस सहन होईल तितके दिवस घेईल. हे ज्याच्या मागं बगलात गुतून पळत होता त्यांचंसुद्धा नाव घेईल मग असं पळायचं. मराठ्यांना सरळ सांगतो, यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचंय, मराठ्यांना मिळून द्यायचं नाही, मराठ्यांचं वाटलं 10% करायचं यांना, म्हणून हे ट्रॅप काढलेत. सगळीकडून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी. बघा, मराठ्यांना सांगतो, चॅनलच्या माध्यमात सांगतो, मला बाजूला काढायसाठी, कारण यांना इमानदार आंदोलक नकोय, पैसे फिसे पद घेऊन फुटणारा पाहिजे. मला यांना असा आरोप करून बाजूला सरकवायचे असे हे सगळीकडून सगळे भिडविणार आहेत ते, आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना 10% मराठ्याला गुतवायचं आहे. एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण, मराठ्यांचं पुन्हा वाटलं. कारण ह्यो विषय आता तर कायमचा संपवायला लागलो मी सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातून, आणि ह्यो संपू द्यायचा नाही, आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक असं म्हणणं आहे त्यांचं. आमचं ऐक आम्हाला घेऊन चल, आम्ही म्हणतो त्या संघ बैठक कर, आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचं ऐक असा ट्रॅप येऊ, आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत, मला मय व्याख्या पाहिजे सगळ्या स्वाऱ्यांची. या परिस्थितीत त्यांना यात यश मिळेल का? ते मराठे ठरविणार. आणि मी जर खोटे जगद्गुरु तुकाराम महाराजांची माफी मागत असले तर ते मी भोगी, नसतं ते भोगीतील. फक्त त्यांच्याकडून चाळे नाही करायची, मराठ्यांना बरबाद करायचे सरकारचं ऐकून चाळे नाही करायचे. कोणाच्या मागं कोणी सगळ्याला माहिती, तुझ्याबद्दलचं इथून पुढे एकही उत्तर देणार नाही, तुला ज्या शब्दात बोलायचं त्या शब्दात बोल. आणि ते काय बोलला आता मी काय ऐकलं नाही, पण आता पुरा ऐकतो, याच्यानंतर उत्तर नाही त्याला. महाराजांबद्दल एवढी उत्तरं मिळाली, महाराजांना नाव नसतं घेतलं तुला एवढी उत्तरं नसती मिळाली, हां, कारण मराठ्याच्या नजरेत तुला किंमतच नाही. चलो, धन्यवाद. तर मला बाजूला करण्यासाठी सरकारचा हा ट्रॅप रचला जातोय असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत असं मनोज जरांगे म्हटले. मी समाजासाठी कट्टर आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. 10% आरक्षण देत मराठा समाजाचं वाटोळं करण्याचा प्लॅन असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणतायत आणि या ट्रॅप मागे सरकारचेच लोक आहेत, त्यांनी वेळीच थांबावं नाहीतर नावं घेईन, सर्वांची नावं उघड करेन असा एक प्रकारे इशाराच दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी.